शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। काटोल में कुछ दिन पहले मामूली विवाद से अरविंद बंसोड़ नामक युवक की हत्या हुई थी। इस मामले ने अब तुल पकड़ लिया है। इस मुद्दे को लेकर कुछ सामाजिक संस्था की ओर से आरोपी के विरोध में आंदोलन भी किया गया। अब वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आम्बेडकर ने राज्य सरकार से इस मामले की CBI जांच करने की मांग की है। अरविंद बनसोडच्या केसमध्ये ॲडिशनल सेशन जज समोर ॲन्टिसिपेटरी बेलचा ॲप्लिकेशन ज्यावेळेस गेला त्या ह्याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नाही, उल्लेख केलेला नाही की सुसाईड कमिट करण्याच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये अरविंद बनसोड होते असं कुठेही उल्लेख केलेला नाही। हा पहिल्यांदा असणारा लूपहोल्स आहे। दुसरं जे आहे, पोलीस ज्याला मेन विटनेस करायला बघतात आहेत राऊत, हा वारंवार असणारा आपलं स्वतःचं स्टेटमेंट बदलतो आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही असणारा मागणी असं करतो आहे की त्याला आरोपी म्हणून असणारं ट्रीट करण्यात यावं। ही केस जोपर्यंत ॲट्रॉसिटी कायद्याखाली रजिस्टर्ड नव्हती तोपर्यंत पोलिसांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात हलगर्जी झाली अशी असणारी परिस्थिती आहे। पहिली हलगर्जी म्हणजे त्या ठिकाणी FIRच दाखल करण्यात आलेला नाही। दुसरं जे आहे, जे स्थानिक पंचनामे झाले पाहिजे होते ते स्थानिक पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत। आणि म्हणून या केसमध्ये जो आयोग आहे कुठे म्हणून या आयोगची आम्ही सस्पेन्शनची मागणी पहिल्यांदा त्या ठिकाणी करतो आहोत। सरकारने चौकशी बसवली पाहिजे, चौकशी बसवून पोलिसला पहिल्यांदा किती वाजता कळलं याचा टायमिंग पहिल्यांदा फिक्स करण्यात यावा आणि त्याच क्षणाला FIR का दाखल झाला नाही याची चौकशी करून जर आयोग दोषी असेल तर त्याला सर्व्हिसमधनं डिसमिस केली पाहिजे, ही आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहे। आंबेडकर ने इस मामले में गृहमंत्री अनिल देशमुख और पालक मंत्री नितिन राउत पर भी गंभीर आरोप लगाए। आंबेडकर ने कहा कि इस मामले का आरोपी इन नेताओं का निकटवर्ती है, इसलिए इस मामले को दबाने की कोशिश की जा रही है। तो यहाँ जो लूपहोल्स है, यहाँ सगळ्या सारे लूपहोल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। SDPO आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे त्या पद्धतीने चौकशी होत नाही असं मला दिसतंय। इन्क्वायरीच्या संदर्भात आम्ही असणारं समाधानी नाहीत आणि म्हणून आम्ही पुन्हा रिट्रीट करतो आहे की ही केस CBIकडे देण्यात यावी। याचं कारण की दोन मंत्री दबाव टाकण्याच्या मार्गावरती आहेत। धनादेश जो काही द्यायचा आहे तो ॲट्रॉसिटीच्या कायद्या अंतर्गतच दिला जातो। 5 किंवा 8 लाखाची मदत त्या ठिकाणी केली जाते, पण त्याच्यातली ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा लागल्या 75% रक्कम त्या ठिकाणी अदा केली पाहिजे। आता ही 75% रक्कम 5 लाखाच्या हिशेबाने आपण असायला धरली तर 3,75,000 होते अशी असणारी परिस्थिती आहे। पण मला जो काही धनादेश दाखवण्यात आलेला आहे चेक म्हणून तो असणारा 1 लाख रुपयाचा फक्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तेव्हा हा धनादेश ॲट्रॉसिटीच्या कायद्याप्रमाणे दिलाय का तर मी असं म्हणेन नाही। मंत्री ज्यावेळेस उपस्थित आहेत त्यावेळेस मंत्र्यांचा इंटरेस्ट आहे त्या कुटुंबाला दबावामध्ये घेण्याचा, दबाव टाकण्याचा, आणि म्हणून ह्या दोन्ही मंत्र्यांचा मी असणारा निषेध करतो आहे की अशा वेळेस त्यांनी उपस्थित राहता कामा नये। कारण का एका मंत्र्याचा असणारा नातेवाईक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे। सर नितीन राऊत आहेत आणि दुसरा असणारं देशमुख साहेब आहेत, हे दोन्ही त्या ठिकाणी असणारं उपस्थित होते। अशा वेळेस त्यांनी उपस्थित राहू नये अशी संकेत आहेत, पण ते उपस्थित राहून प्रेशराईज करतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे। आणि म्हणून ही केस महाराष्ट्र राज्याने
सीबीआयकडे द्यावी अशी आम्ही विनंती करतोय, मागणीही करतोय. भावाला आणि वडिलांना काका हे दोनच मेन आरोपी, दोनच मेन साक्षीदार त्या ठिकाणी होऊ शकतात.